कविता आपल्याला या कवितेमध्ये आपण कोणकोणत्या भाज्या पाहिलेलो आहोत, सगळ्यांनी त्या भाज्यांची नावं इथे लिहायची आहेत. हा लिहिला पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न पहा, सर्व भाज्या कशा आहेत. आता हे तुम्हाला लिहायचं, कवळ्या आहेत, कोवळ्या आहेत, छान आहेत. तुम्हाला जो शब्द लिहू वाटेल तो शब्द लिहू शकतात. या प्रश्नांचं एक उत्तर असू शकत नाही, वेगवेगळी उत्तरं असू शकतात. भाज्या ताज्या आहेत, ताज्या आहेत की नाही वरती पहा, उत्तरात लिहिलेलं आहे पहा, ताजी ताजी भाजी. येस, ताजी ताजी भाज्या कशा आहेत, ताज्या ताज्या, छान आहे. येस, लिहा भाज्या ताज्या आहेत आणि कोवळ्या पण आहेत, छान पण आहेत. तुम्ही तुमच्या मनाने उत्तर लिहू शकता याच. इसका आंसर आप खुद भी लिख सकते हो अपने शब्द में. प्रश्न दुसरा झाला. प्रश्न तिसरा पहा, गाण्यात आलेल्या फक्त पालेभाज्यांची नावं सांग, फक्त पालेभाज्या. प्रश्न तिसरा क्या है, गाने में आए हुए सब्जियों के नाम लिखना है जो पत्ते हो, पत्ते की सब्जी होती है. जैसे यहाँ पे दिया है पालक, शेपू, मेथी, ये पत्ती वाली सब्जियां है, तो उसका आंसर लिखो नीचे पत्ते वाली सब्जियों का. ये पहा प्रश्न तीसरा का आंसर का है ना रे, पालक, शेपू, मेथी, या तीन शब्द है ना, पालक, शेपू, मेथी. वेरी गुड. प्रश्न चौथा पहा. प्रश्न चौथा, मिरचीची चव कशी असते. प्रश्न चौथा क्या है, मिरची की जो टेस्ट होता है मिर्ची का कैसे होता है, ढूंढो यहाँ पे मिल जाएगा. मिर्ची तिखट, तिखट असते मिर्ची. तुम्हाला कवितेमध्ये कविता वाचून उत्तर शोधायची आहे, कविता पढ़ के आपको आंसर वहां पे ढूंढ कर लिखना है. अपने मन से कोई लिखने की जरूरत नहीं, आपको यही पे आंसर मिलेगा, उसे ढूंढो और लिखो. अगर कुछ प्रॉब्लम होगी तो यहाँ पे चैट में लिखना है या फिर हैंड रेज करना. ओके, गुड जॉब. सगळ्यांनी छान लिहायला सुरुवात केली, वेरी गुड. प्रश्न पाचवा पहा. प्रश्न पाचवे में क्या बोला गया है, गाण्यात आलेल्या खाद्य पदार्थांची नावे सांगा, मतलब इन सब्जियों से हम क्या बनाते हैं, कौन सा पदार्थ यहाँ पे आया है, क्या बनाते हैं हम. वांगी, घ्यानी, टमाटे, बटाट्याला पराठे, पराठ सॉरी पराठाला बटाटे. हे पहा इथे पराठा पदार्थ कोणता बनवतो आपण बटाट्याने, पराठा. पराठ्याला बटाटे. आणि पहा काकडी अन्न, कोथिंबीर, छान होते कोशिंबीर, हे दोन पदार्थ आपण बनवतो. पहा दोन पदार्थ आलेले आहेत गाण्यात. गाण्यामध्ये कोणकोणते पदार्थ आले, दोन, एक पराठा, दुसरी कोशिंबीर. आपण याला सलाड म्हणतो, सलाड म्हणतो की नाही, दही टाकून बनवतात. ओके, पुढे चला. प्रश्न सहावा, पराठ्यासाठी कोणती भाजी आणलेली आहे इथे, पराठे कशाने बनवतात. रघुवीर की मम्मी प्लीज उसे करने दो ना. रघुवीर कंटिन्यू बेटा. पराठे किस चीज से बनते हैं ढूंढो यहाँ पे.
आणि लिखो और उत्तर पराठे किससे बनते हैं पराठे किससे बनते हैं पहा पराठ्यासाठी कोणती भाजी अंडी आहे चॅट मध्ये पण मुलं खूप लिहितायत पहा पराठ्याला वटाणा लिहिलंय कोणीतरी बटाटे लिहिले कोणीतरी बटाटे लागतात पराठ्याला वाटाणा लागतो का वाटाणा नाही ओके हा प्रश्न सातवा पहा कोशिंबीर बनवण्यासाठी काय वापरलंय इथे कोशिंबीर मतलब सलाड बनाने के लिए क्या यूज किया है सलाड किस चीज का बनाया है इस कविता में आपको ढूंढना है शोधा सलाड किस चीज से बनाया जाता है यानी कोशिंबीर कोशिंबीर का मतलब होता है सलाड उसे हम मराठी में कोशिंबीर कहते हैं किस चीज से बनाया जाता है चैट मध्ये लिहा बर सलाड कशाने बनवतात म्हणजेच कोशिंबीर तुम्ही कविता लक्षपूर्वक वाचाल ना तेव्हा तुम्हाला सगळी उत्तर सापडतील आपको कविता ध्यान से पढ़ना है तभी सारे आंसर्स मिल जाएंगे एक एक लाइन में उत्तर है देखो एक एक लाइन ध्यान से पढ़ो उत्तर मिल जाएगा पहा कोशिंबीर बनवण्यासाठी काय वापरतात काकडी आणि कोथिंबीर हे पहा इथं काकडी आणि कोथिंबीर वापरतात कोशिंबीर साठी आणि प्रश्न आठवा गाण्यात आलेल्या भाज्यांपैकी तुमच्या घरात कोणकोणत्या भाज्या बनवतात हा प्रश्न तुमच्यासाठी आहे म्हणजे तुम्ही मनाने लिहायचे तुमची उत्तर वेगवेगळी येऊ शकतात आपके उत्तर क्या आएंगे अलग अलग आएंगे जैसे आपको तुम्हारे घर में कौन कौन सी सब्जियां बनती है उसके बारे में आप लिखोगे जो सब्जियां यहाँ पे नहीं दी है वो भी आप लिख सकते हो जैसे कि अरबी हुआ सुरन हुआ फनस हुआ तुम्हाला जी भाजी आवडते ती तुम्ही लिहू शकता मला ना हे आवडतं फनस फणसाची भाजी मला खूप आवडते मला फणस आवडतो फणसाची भाजी बनवतात ना ती मला खूप आवडते तसं तुम्ही तुमच्या आवडीची भाजी त्याचं नाव लिहू शकता मला फणस आवडतो अजून ते असतात ना छोटीशी तोंडली तोंडली आवडतात तोंडलीची भाजी छान असते ती तर ती मला आवडते माझ्या घरामध्ये बनते तर तुमच्या घरात कोणकोणत्या भाज्या बनतात त्यांची नावं इथं लिहायचंय आपके घर में कौन कौन सी सब्जियां बनती है उनके नाम लिखवा ओके हे पहा असं लिहायचं आता प्रश्न नववा काय सांगतोय तुम्हाला कोणत्या भाज्या आवडतात तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी इथं लिहिलेली आहे सारखी असू शकतात दोन्ही प्रश्नांची उत्तर सारखी असू शकतात किंवा नसू शकतात या तिन्ही भाज्यांपैकी मला फक्त फणस आवडतो तर मग मी इथं फणस लिहिणार मला फणस आवडतो मग तुम्हाला कोणती पदार्थ आवडतो कोणती भाजी आवडते इथे लिहा तुमच्या वहीत लिहा बरं का वहीत लिहा किंवा पुस्तकामध्ये लिहू शकता इथे साईडला लिहू शकता जागा आहे पहा इथे जागा आहे तुम्ही तिथंही लिहू शकता यहाँ पे छोटी छोटी जगह भी है ना वहां पे भी आप उसका आंसर लिख सकते सगळ्या प्रश्नांची उत्तर लिहून झाल्यावर मला थम्स अप शो करायचा आहे तुम्ही सगळ्यांनी सभी प्रश्नों के उत्तर लिखकर हो जाएंगे तो मुझे थम्स अप दिखाएंगे ओके गायत्री तो झालंय वेरी गुड गायत्री सगळ्यांचं झाल्यावर मला थम्स अप करा कुरान ओके आर्चित
एक मिनिट हा तुझ्याकडे येते अर्चित कदम ना अर्चित बोल काय म्हणायचं तुला हँड्रेस केलेला आहे बोल दीदी दीदी पाचव्या प्रश्नाचं उत्तर काय आहे प्रश्न पाचव्याचं उत्तर आहे पराठा आणि कोशिंबीर पहा इथं तुम्हाला सापडेल पहा प्रश्न पाचव्याचं उत्तर काय पराठा आणि कोशिंबीर हे पहा इथं भेटेल पराठा पराठ्याला बटाटे काकडी अन्न कोशिंबीर छान होते कोशिंबीर कोणते पदार्थ आले एक पराठा दुसरी कोशिंबीर ओके विश्वजा तू पण हँड्रेस केलाय बोल बर विश्वजा डेरे पाचव्याचं उत्तर काय आहे मॅम सांगितलं बघ मी पराठे आणि कोशिंबीर पहा इथं तुम्हाला ना कविता वाचा ना तुम्ही तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथेच मिळेल पहा इथं पराठा कोशिंबीर आहे की नाही ओके श्रियांशने पण हँड्रेस केलं श्रियांश बोल टीचर दुसरा प्रश्नाचं उत्तर काय आहे दुसरी ओळ वाच कवितेची दुसरी ओळ वाच तुला प्रश्नाचं उत्तर मिळेल श्रियांश कवितेची दुसरी ओळ वाच बरं कवितेची दोन ओळी आहेत ना इथे पहिली ओळ हे पहा ही पहिली ओळ आणि दुसरी ओळ वाच बरं पहिल्या तुला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल वाच मला वाचून दाखव त्या दोन ओळी वाचून दाखव भाजी हो भाजी ताजी ताजी भाजी एक मिनिट उत्तर आलं प्रश्नाचं उत्तर मिळालं का दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना ली आता व्हेरी गुड असं शोधायचं असतं उत्तर अशिमा बोल अशिमा अस्मिता अस्मिता बोल हँड्रेस केलाय मॅम तुमचा नंबर काय आहे कितव्याचा व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप नंबर ग्रुप वरती मिळेल तुला नाहीतर मला नंतर मी तुला कॉल करेन अस्मिता अच्छा नवीन ऍडमिशन आहे का एक मिनिट ग्रुप वरती आहे का दीदी तुमचा नंबर तुम्ही ग्रुप मध्ये आहात का नाहीये का ओके मी इथे लिहिते नंबर माझा माझा नंबर इथे लिहिते लिहून घ्या ठीक आहे हे शेअरिंग स्टॉप करते मी तुम्हाला पुस्तकं आहेत व्हाईट बोर्ड वरती मी माझा नंबर लिहिते लिहून घ्या लिहून झाल्यावर अश्मिता मला सांगायचं झालं म्हणून 9 8 6 9 3 8 9 माझा नंबर आहे सुरेखा दीदी सुरेखा दीदी म्हणून आणि काही मदत लागली तर मला कॉल कर मी तुला सांग सुरेखा ओके झाल्यावर सांगायचं मला लिहून झालं ओके थँक्यू हा झालं सगळ्या मुलांचं झालं लिहून मुलांना सगळ्यांचं झालं का नाही झालं तर तुम्ही मला नंतर पण पाठवू शकता तर आता आपण काय करूया आपली येस येस व्हेरी गुड आणि काय करायचंय घरचा अभ्यास आता लिहून घ्या बरं घरचा अभ्यास मला ही कविता वाचतानाचा ऑडिओ पाहिजे किंवा व्हिडिओ पाहिजे घरच्या अभ्यासामध्ये ही कविता वाचतानाचा ऑडिओ किंवा व्हिडिओ पाठवायचा आहे मी तुम्हाला काहीतरी बोलायला पाहिजे आज लता मंगेशकरचा बर्थडे अच्छा पर्सनल बोलायचं बळा चैतन्य पर्सनल नंबर वरती सांगायचा ओके
चला आपण आता हे करूया मीटिंग सांग ना माझ्याकडे ना.